नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आज आपण बघा पोलीस भरतीसाठी महत्त्वाचे अतिसंभाव्य जे काही प्रश्न आहेत ते घेऊन आलो आहोत. आपण पोलीस भरतीसाठी बघा रोज संध्याकाळी 7 वाजता महत्त्वाचे जे काही 16 प्रश्न आहेत ते आपण कव्हर करणार आहोत. रोज संध्याकाळी 7 वाजता आपण व्हिडिओ अपलोड करणार आहोत पोलीस भरतीसाठी. आजचा आपला पहिलाच पार्ट असणार आहे. या पार्टमध्ये आपण बघा सर्व महत्त्वाचे जीकेचे आणि करंट अफेअर्सचे प्रश्न कव्हर केले आहेत. तरी व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की बघायचा, कारण भरपूर याचा फायदा होणार आहे. सर्व महत्त्वाचे प्रश्न आपण कव्हर केले आहेत. पहिला प्रश्न आहे बघा, डॉक्टर ऑफ सिव्हिल लॉ या पदवीने कोणास सन्मानित करण्यात आले? तर पर्याय अ आहे बघा द्रौपदी मुर्मू. द्रौपदी मुर्मू यांना बघा डॉक्टर ऑफ सिव्हिल लॉ या पदवीने बघा नुकतंच सन्मानित करण्यात आले आहे. तर ही कोणत्या देशाची पदवी आहे? तर बघा मॉरिशस या देशाची बघा डॉक्टर ऑफ सिव्हिल लॉ ही पदवी आहे. आणि त्याच देशाच्या विद्यापीठाने बघा द्रौपदी मुर्मू यांना ही डॉक्टर ऑफ सिव्हिल लॉ पदवी ने सन्मानित करण्यात आले आहे. तर द्रौपदी मुर्मू हे बघा काही दिवसांपूर्वी मॉरिशस देशाच्या स्वतंत्र दिनी बघा प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित होत्या. कोणत्या देशाच्या? मॉरिशस देशाच्या स्वतंत्र दिनी प्रमुख पाहुणे म्हणून ह्या द्रौपदी मुर्मू या बघा प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित होत्या. त्यानंतरचा दुसरा प्रश्न आहे बघा, भरतीमध्ये भरपूर वेळा विचारला आहे, बघा सोपा प्रश्न आहे परंतु खूप वेळा विचारला आहे. महाराष्ट्र पोलीस दलातील बघा सर्वोच्च पद खालीलपैकी कोणते आहे? तर पर्याय अ पोलीस महासंचालक हे बघा महाराष्ट्र पोलीस दलातील सर्वोच्च पद आहे. भरपूर याबाबत प्रश्न विचारला आहे. तिसरा प्रश्न आहे, भारताने 75व्या प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे म्हणून कोणास आमंत्रित केले होते? तर पर्याय ड इमॅन्युएल मॅक्रॉन यांना बघा भारताने 75व्या प्रजासत्ताक दिनी बघा प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले होते. तर मॉरिशसने बघा आपल्या भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना आमंत्रित केले. आणि भारताने प्रजासत्ताक दिनी कोणाला केले होते? तर इमॅन्युएल मॅक्रॉन यांना. हे बघा फ्रान्सचे राष्ट्रपती आहेत. आणि फ्रान्सचे पंतप्रधान नवीन कोण बनले आहेत? तर बघा गॅब्रियल अटल हे बघा फ्रान्सचे पहिले समलिंगी आणि सर्वात तरुण पंतप्रधान हे बघा बनले आहेत. त्यानंतरचा चौथा प्रश्न आहे बघा, सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकॅडमी कोणत्या ठिकाणी स्थित आहे? तर पर्याय ब आपलं योग्य उत्तर असणार आहे बघा तेलंगणा या राज्यामध्ये बघा सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकॅडमी ही बघा स्थित आहे तेलंगणामधील हैदराबाद या ठिकाणी ही सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकॅडमी ही स्थित आहे. पाचवा प्रश्न आहे बघा, महाराष्ट्राचा पहिला महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार 2024 हा बघा कोणास प्रदान करण्यात आला? तर पर्याय अ आहे बघा चैत्राम पवार यांना बघा महाराष्ट्राचा पहिला महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार 2024 हा बघा प्रदान करण्यात आला आहे. तर पर्याय ब आहे बघा अशोक सराफ यांना बघा 2023 महाराष्ट्र भूषण 2023 महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार बघा अशोक सराफ यांना प्रदान करण्यात आला. तसंच संगीत नाटक अकॅडमी पुरस्कार देखील अशोक सराफ यांना प्रदान करण्यात आला. पर्याय क आहे शरद पवार. तर पहिला शिवसन्मान पुरस्कार आपला पहिला पंजाबराव देशमुख पुरस्कार हा बघा शरद पवार यांना प्रदान करण्यात आला. आणि पर्याय ड आहे पहिला शिवसन्मान पुरस्कार कोणास प्रदान करण्यात आला? तर तो नरेंद्र मोदी यांना प्रदान करण्यात आला. सहावा प्रश्न आहे, हा प्रश्न देखील बघा भरपूर वेळा परीक्षेमध्ये विचारण्यात आला आहे. तर तो बघा काय आहे? तर नटसम्राट या प्रसिद्ध नाटकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर पर्याय क बघा विष्णू वामन शिरवाडकर हे बघा नटसम्राट या प्रसिद्ध नाटकाचे लेखक आहेत. यांना कोणत्या टोपण नावाने ओळखले जाते? तर कुसुमाग्रज या टोपण नावाने बघा विष्णू वामन शिरवाडकर यांना ओळखले जाते. आणि विष्णू सकाराम खांडेकर यांची कोणती कादंबरी प्रसिद्ध आहे? तर बघा ययाती देखील ही प्रसिद्ध कादंबरी आहे. सातवा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील कोणता जिल्हा ज्वारीचे कोठार म्हणून ओळखला जातो?
तर पर्याय बघा सोलापूर, सोलापूर जो काही जिल्हा आहे बघा तो महाराष्ट्रातील ज्वारीचे कोठार म्हणून बघा ओळखला जातो. आठवा प्रश्न आहे, उदगीर येथे आयोजित केलेल्या स्वर्गवासी खाशाबा जाधव चषक राज्य कुस्ती स्पर्धेत कोणत्या जिल्ह्याच्या संघाने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले आहे? तर पर्याय ड बघा कोल्हापूर, कोल्हापूर जिल्ह्याच्या संघाने सर्वसाधारण विजेतेपद हे बघा पटकावले आहे. कोणत्या याच्यामध्ये? तर बघा खाशाबा जाधव चषक राज्य कुस्ती स्पर्धेमध्ये आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आले होते? तर बघा महाराष्ट्रातील उदगीर या ठिकाणी याचे आयोजन करण्यात आले होते. आणि कुस्तीपटूंचा जिल्हा कोणत्या राज्या कोणत्या जिल्ह्याला म्हणतात? तर ते देखील उत्तर बघा कोल्हापूर हेच असणार आहे कुस्तीपटूंचा जिल्हा. नवा प्रश्न आहे, भारतातील पहिला संविधान साक्षर जिल्हा खालीलपैकी कोणता आहे? तर पर्याय क बघा कोल्लम, केरळ. कोल्लम हा जो काही जिल्हा आहे बघा तो भारतातील पहिला संविधान साक्षर जिल्हा आहे. कोणत्या राज्यात आहे? तर केरळ, केरळ या राज्यातील तो जिल्हा आहे. दहावा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याचे सध्याचे राज्यपाल खालीलपैकी कोण आहेत? अशा प्रकारे बघा प्रश्न परीक्षेत विचारलेले बघा आपल्याला दिसतात. तर बघा महाराष्ट्र राज्याचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत? तर पर्याय ब रमेश बैस हे बघा महाराष्ट्र राज्याचे सध्याचे राज्यपाल आहेत. अगोदर कोण होते? तर भगतसिंह कोश्यारी हे अगोदर होते. एस चोकलिंगम कोण आहेत? तर बघा महाराष्ट्राचे निवडणूक आयोगाचे बघा ते अधिकारी, महाराष्ट्र निवडणूक आयोगाचे अधिकारी हे बघा एस चोकलिंगम आहे. त्यानंतर पर्याय आहे बघा नितीन करीर. तर नितीन करीर हे बघा महाराष्ट्राचे मुख्य सचिव बनले आहेत. अकरावा प्रश्न आहे, 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट राज्य झांकी पुरस्कार कोणास प्रदान करण्यात आला आहे? तर पर्याय ड बघा ओडिसा. ओडिशाला बघा 2024 मध्ये 75व्या प्रजासत्ताक दिनी बघा सर्वोत्कृष्ट राज्य झांकी पुरस्कार हा बघा प्रदान करण्यात आला आहे. 12वा प्रश्न आहे, भारतातील पहिले सेंद्रिय राज्य खालीलपैकी कोणते आहे? तर पर्याय क सिक्कीम. भारतातील पहिले सेंद्रिय राज्य हे बघा सिक्कीम आहे. 13वा प्रश्न आहे, स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री खालीलपैकी कोण होते? तर पर्याय क डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किंवा डॉक्टर बी आर आंबेडकर हे बघा स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री होते. तर सध्याचे करंटचे कायदा मंत्री कोण आहेत? तर अर्जुन राम मेघवाल हे बघा सध्याचे कायदा मंत्री आहेत. अगोदर कोण होते? तर किरण रिजिजू हे अगोदर होते, त्यानंतर अर्जुन राम मेघवाल हे बनले. 14वा प्रश्न आहे, रिंगान या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर पर्याय ब कृष्णात खोत हे बघा रिंगान या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक आहेत. आणि याच कादंबरीला बघा 2023 मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार देखील प्राप्त झाला होता. कोणत्या लेखकाचे आहे? तर कृष्णात खोत, कादंबरी आहे रिंगान. 15वा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील कोणता जिल्हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो? तर पर्याय क बघा बीड. बीड हा जो काही जिल्हा आहे बघा तो ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. 16वा प्रश्न आहे शेवटचा, महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्याचे आणि वेल्हे तालुक्याचे नामकरण काय करण्यात आले आहे? तर पर्याय ड बघा पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर व राजगड. तर अहमदनगर जिल्ह्याचे नाव अहिल्यादेवी नगर आणि वेल्हे तालुक्याचे नाव राजगड. हे वेल्हे तालुका कोणत्या जिल्ह्यातील आहे? तर पुणे जिल्ह्यातील तो बघा तालुका आहे आणि त्याचे राजगड नाव करण्यात आले आहे. अहमदनगर जिल्ह्याचे अहिल्यादेवी नगर असे करण्यात आले. मित्रांनो अशा प्रकारे बघा महत्त्वाचे 16 जे काही जिकेचे आणि चालू गणवाचे प्रश्न आहेत ते आपण यावेळीमध्ये पाहिले आहेत. सर्व पोलीस भरतीसाठी बघा महत्त्वाचे अतिसंभव असे आहेत. आजपासून आपण ही नवीन सुरुवात करत आहोत. तर बघा दररोज संध्याकाळी 7 वाजता आपण पोलीस भरतीचा व्हिडिओ अपलोड करणार आहोत आणि संध्याकाळी 4 वाजता चालू घडमेळीचा स्पेशल आपला रोजचा जो काही आहे तो व्हिडिओ आपण अपलोड करणार आहोत. तरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगायचे. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. याची जर तुम्हाला PDF असेल तर बघा मी टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे तर तेथून तुम्ही ते डाउनलोड करू शकता.